लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेमध्ये आज आपण संवाद साधणार आहोत प्राध्यापक मोहन शेटे सरांशी. मोहन शेटे सर हे हाडाचे शिक्षक आहेत, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आहेत, इतिहासाचं प्रचंड वाचन करणारे आहेत आणि आपल्या महापुरुषांचं कर्तृत्व पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी प्रामाणिक धडपड करणारे एक सुजाण नागरिक आहेत. वेगवेगळ्या उपक्रमामधून ही आपली परंपरा, आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. शेटे सर नमस्कार. नमस्कार. या संवाद मालिकेत मनपूर्वक स्वागत आहे आणि आपल्यासारख्या एका व्यासंगी माणसाने या व्यासपीठावरती यावं याचा आम्हाला खरोखर आनंद आहे, अप्रूप आहे आणि अभिमान आहे. थोडी उत्सुकता आहे की इतके विषय आपण हाताळता, इतक्या गोष्टी आपण करता, या सगळ्याचं मूळ कशात आहे, ही प्रेरणा कुठून येते? इतिहास हा अतिशय माझ्या आवडीचा विषय आहे आणि पुणे शहरच असं आहे की याला प्रचंड वैभवशाली असं वारसा आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण गणेशोत्सव या विषयाची चर्चा करतो आणि आपण ज्या वास्तूमध्ये आत्ता आहोत, भाऊ रंगार यांची वास्तू, आज गणेशोत्सव महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात आहे, 120 देशांमध्ये. हां, त्यामुळे अमेरिका, जर्मनी या ठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघते ते बघताना मन भरून येतं. पण या सगळ्या जगभर पसरलेल्या गणेशोत्सवाची गंगोत्री कुठं असेल तर ते भाऊ रंगारी भवन हे आहे. वा वा. आणि म्हणून या ठिकाणी येऊन बोलणं हा माझ्याही दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. वा वा. सर, गणेशोत्सवाचं आणि तुमचं पण एक नातं आहे, त्याची सुरुवात कशी झाली, तुम्ही गणेशोत्सवाशी कसे जोडला गेलात? खरं तर पुण्यात राहणारा मनुष्य हा गणपतीपासून अलिप्त राहू शकत नाही. तेव्हा अगदी लहानपणापासूनचे मला प्रसंग आठवत आहेत. माझी आजी, आम्ही लक्ष्मी रोडच्या जवळ राहत असल्यामुळे रात्रभर आम्हाला विसर्जन मिरवणूक घेऊन दाखवायची. मग घराच्या जवळपास आमच्या पत्र्या मारुती मंडळ होतं, लोखंडे तालीम होतं, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ होतं, त्याच्यामध्ये पण कार्यकर्ता म्हणून काम केलं. पुढे ढोलताशा पथक किंवा ध्वजपथक, विशेषतः मला ध्वज नाचवण्याची फार आवड होती आणि त्याच्यामध्ये मी अगदी बेहोश होऊन त्याच्यामध्ये तासनतास, म्हणजे रात्री किती मिरवणुका मारल्या हे एकमेकांना सांगायचं, हा एक वेगळा आनंद होता. पुढे असं झालं की दगडूशेठ हलवाईच्या वतीनं जी गणेशोत्सव स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये मला परीक्षक म्हणून काम करायला मिळालं आणि त्यावेळेला मी पुणे शहर आणि त्याच्या बाहेरच्या जवळजवळ शेकडो गणपती मंडळांना भेटी दिल्या आणि ते विराट रूप बघून मी अक्षरशः थक्क झालो की ही मंडळं केवळ गणपतीचे 10 दिवस काम करत नाहीत, ते रक्तदान शिबिर करतात, ते वृक्षारोपण करतात, ते पूरग्रस्तांना किंवा वादळग्रस्तांना मदतीला धावून जातात, ते अनाथ विद्यार्थ्यांसाठी काही करतात, वृद्धाश्रमांसाठी काही ते करतात. म्हणजे असा विचार आला की गणपती उत्सव नसता तर या लोकांनी काय केलं असतं. ही जी तरुणाई आहे त्याला विधायक वळण देण्याचं काम या गणेशोत्सवाने केलं आहे आणि मग तोही महत्त्वाचा पैलू आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. वा वा. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आहात, गणेशोत्सवाचा इतिहास किंवा पूर्वसुरींनी या व्यासपीठाचा वापर अतिशय उत्तम रीतीने केला, आता हा कालसुसंगत गणेशोत्सव कसा राहील, तर थोडंसं पूर्वार्ध म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशी जर विभागणी केली तर तुम्ही कसं जोडाल हे सगळं, म्हणजे आम्हाला ते सगळं ऐकायला आवडेल तुमच्याकडून. गंमत अशी की गणपती उत्सव हा फार जुना आहे. पेशवे काळामध्ये शनिवारवाड्यामध्ये अतिशय थाटात उत्सव व्हायचा. इतकंच नाही तर सरदारांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुद्धा निघायची. नानासाहेब पेशव्यांना त्याच्यामध्ये फार उत्साह होता. मग पुढे माधवराव पेशवे असतील, सवाई माधवराव असतील, खाजगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते आणि ग्वाल्हेरला दरबारी गणपती उत्सव त्यांनी बघितला आणि अशा प्रकारे सगळी लोकं एकत्र येत आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये कार्यक्रम करतायत. असं पुण्यात आपल्याला काही करता येईल का? आणि म्हणून ते पुण्यामध्ये आले आणि भाऊसाहेब रंगारी असतील, खाजगीवाले असतील, घोटवडेकर असतील, ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी याच्यावरती चर्चा केली. भाऊसाहेब रंगारी हे फार विलक्षण व्यक्तिमत्व आहे, त्यांचे अनेक पैलू आहेत. म्हणजे त्यांनी वैद्यकीयचा व्यवसाय केला होता आणि ते वैद्य म्हणून इतके प्रसिद्ध होते की संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येत होते आणि त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. सर्वात महत्त्वाचा त्यांचा पैलू म्हणजे देशावरती विलक्षण प्रेम आणि इंग्रजांचं राज्य या देशातून काढून टाकण्यासाठी जे करता येईल, मग सशस्त्र क्रांती करावी लागेल तरी चालेल, या मार्गावरती त्यांचा असणारा विश्वास. भाऊसाहेब रंगारींचा एक मानसपुत्र ज्याला म्हणता येईल असे होते, काशीनाथ ठकुजी जाधव, बरोबर, ते सुद्धा या क्रांतिकार्यामध्ये त्यांना साथ देत होते. आणि हा जो भाऊ रंगारी वाडा आहे त्याच्यामध्ये अनेक शस्त्रास्त्र लपवली जात होती. इतकंच नाही
आम्ही हेरिटेज वॉक या कार्यक्रमामध्ये जेव्हा या वाड्याला भेट देतो तेव्हा या वाड्याच्या दरवाज्यामध्ये एक विलक्षण जादू आहे की बाहेरून जर का एखादा क्रांतिकारक आला तर बाहेरून बटन दाबून किंवा कळ दाबून त्याला दरवाजा उघडता येत होता आणि आतमध्ये त्याला आश्रय मिळत होता. अशा प्रकारे मोठ्या विलक्षण चातुर्याने या वाड्याचं बांधकाम केलेलं आहे. या सगळ्यातून गणपती उत्सवाकडे केवळ उत्सव असं न बघता इंग्रजांच्या विरुद्ध समाजाचं जनमत जागृत करण्याचं एक माध्यम म्हणून त्याचा उपयोग करता येईल का असंही त्यांनी बघितलेलं आहे. त्यावर्षी तीनच मंडळं बसली होती पण ती खऱ्या अर्थाने एका फार मोठ्या प्रवाहाची सुरुवात होती असं म्हणायला की हरकत नाही. आणि लोकमान्य टिळकांनी त्याच्यावरती मग आग्रलेख लिहिला आणि ते म्हणले की अशा प्रकारे समाज एकत्र येतो आहे आणि उत्सव साजरा करतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की आमचा समाज याच्यावरती ते पारतंत्र्य आलं याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये हेही एक महत्त्वाचं कारण आहे की जातीभेदांच्या भिंतींमध्ये हा शतखंडित झाला होता तेव्हा आपणच आपल्यामध्ये इतके विभागलं गेलो होतो त्यामुळे मुडभर परकी आपल्यावरती वर्षानुवर्षे राज्य करत होते तर हा सगळ्या भेदाभेदाच्या भिंती पाडून समाज एकत्र कसा आणता येईल हा उत्सव हे काम करू शकतो. आणि आज आपण बघतो की एका परिसरात जेव्हा एखादा गणपती बसतो ना त्या परिसरातली सगळी तरुण मुलं एकत्र येतात. केवळ विविध जातीची नाही तर विविध धर्माची मंडळीसुद्धा एकत्र येतात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात आणि त्यावेळेस सगळे भेद त्यांच्यातनं दूर झालेले असतात. तर हे फार मोठं सामर्थ्य या उत्सवामध्ये होतं. भाऊ रंगारींच्या गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ही अतिशय सुंदर अशी मूर्ती. करेल भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. ही मूर्ती मी जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा हे शब्द येतात विनाशायच दुष्कृताम. ही राक्षसाचं निर्दालन करणारा गणपती आणि त्याच्यातून जो संदेश समाजापर्यंत जातोय की इंग्रजरूपी राक्षसांना जर का आपल्याला नष्ट करायचं असेल तर आम्हाला सुद्धा गणपतीप्रमाणे हातात शस्त्र घेतलं पाहिजे. तेव्हा तुम्ही गणपतीचे भक्त म्हणजे केवळ हळद कुंकू वाहणारे आणि नैवेद्य दाखवणारे होऊ नका, स्वतः पराक्रम करायला बाहेर पडा. हाही संदेश त्याच्यातून त्यांनी न कळत दिला होता खरोखरच विलक्षण आहे. वा 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 वा. सर तुम्ही गणेशोत्सवाचा इतिहास सांगितलात, पुण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलीत. गणेशोत्सवाचा इतिहास तो विसरून चालणार नाहीच पण त्याचा उपयोग वर्तमानात करून भवितव्य उज्ज्वल घडवायचं असेल तर काय करायला पाहिजे? इथून पुढच्या काळात तो उत्सव कसा असला पाहिजे? काळानुसार बदल घडतोय, घडला पाहिजे पण काही बदल चांगले काही वाईट असं संमिश्र पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी रूप आहे तर तुमच्या मतानुसार आता गणेशोत्सव कसा असायला पाहिजे? तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की गणेशोत्सवामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी शिरतात. पूर्वीसुद्धा असं झालं होतं की काहीतरी विचित्र प्रकारे चित्रपटातली गाडी लावून त्याच्यावरती चुकीचं असं नृत्य करणं पण केवळ याला दोष देऊन चालणार नाही. प्रवाहाच्या बाहेर राहून प्रवाह कसा चुकीचा आहे हे सांगण्यापेक्षा त्याच्या आतमध्ये उतरणं आणि ते स्वच्छ आणि सुंदर करणं ही आपल्या सर्वांची एक जबाबदारी. बरोबर. आणि आजही अशी काही गणपती मंडळ आहेत की वर्षभर विधायक कार्यक्रम करत असतात. आपल्याकडे जी वर्गणी येते त्या वर्गणीतून समाजासाठी काय कार्यक्रम करता येईल याचा विचार करत असतात आणि ही फार मोठी तरुणाईची ताकद आहे. मगाशी मी म्हटलं त्याचा उल्लेख केला ही अशी वाया जाता कामाने. शेवटी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचं वर्णन करताना राष्ट्रीय उत्सव असं केलं आहे. खरं पाहिलं असतं गणपती एक धार्मिक देवता आहे, कौटुंबिक देवता आहे पण याला कौटुंबिक किंवा राष्ट्र म्हटलं नाही तर त्याला राष्ट्रीय उत्सव म्हणलेलं आहे. आणि म्हणून उत्सव जरी गणपतीचा असला तरी त्याच्यातून देशाबद्दलची जाणीव निर्माण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि या देशातील सर्व जाणत्या लोकांनी एकत्र येऊन या गणपती उत्सवाला पुढच्या काळात विधायक वळण कसं लागेल याचा प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये जाण्याची गरज आहे, तरुणांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. जे कुठे चुकीच्या मार्गाने झाले असतील त्यांना कशाप्रकारे योग्य मार्ग दाखवता येईल असा प्रकार आपण करू शकतो. जी मंडळं चांगली कामं करतायत ती आदर्श म्हणून समाजासमोर कशी आणता येईल अशा प्रकारे आपण काही करू शकतो त्यातून हा गणेशोत्सव चांगला होईल आणि जे पुण्यामध्ये घडतं ते जगात पसरतं आणि म्हणून पुणेकरांनी याच्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता. वा वा. ज्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ आदरणीय भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यामध्ये रोवली काळानुसार याचं स्वरूप बदलत गेलं. शेटे सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की गणेशोत्सवाचं स्वरूप हे विधायक कसं राहील याची काळजी आपणच घेतली पाहिजे. नुसतं काठावर उभं राहून मार्गदर्शन करून चालणार नाही किंवा नावं ठेवणं फार सहज सोपं असतं. मुख्य प्रवाहात आपणही उतरलं पाहिजे. पुढच्या पिढीला वर्षभरासाठीचे उपक्रम कार्यक्रम दिले पाहिजेत आणि या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीशी
ते कसे अनुबंधित राहतील याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय अप्रतिम आपलं मनोगत व्यक्त केलं, मनमोकळं बोललात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.